आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पक्षाला मिळणार प्रतिसाद आणि कुमार स्वामी यांच्या लोकप्रियतेमुळेच पुन्हा स्वगृही, माजी आमदार कल्लाप्पना मगेनावर यांचे प्रतिपादन. कर्नाटकात निधर्मी जनता दलाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि कुमार स्वामी यांच्या लोकप्रियतेमुळेच आपण पुन्हा स्वगृही निधर्मी जनता दलात प्रवेश केल्याची माहिती सदलगेचे माजी आमदार कल्लाप्पना मगेनावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना माजी आमदार मगेनावर म्हणाले, सध्या राज्यात निधर्मी जनता दलाला महत्वाचे दिवस आले असून आगामी निवडणुकीत निधर्मी जनता दलच किंगमेकर ठरणार आहे. राज्यातील जनतेने भाजपाचे आणि काँग्रेसचे सरकार पाहिले आहे. या दोन्ही सरकारकडून जनतेची फार मोठी निराशा झाली आहे. येत्या निवडणुकीत जीडीएस भरघोस जागा पटकावणार असून आपण कागवाड विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माझी उमेदवारी निश्चित झाली असून वरिष्ठांच्या सूचनेनुसारच निवडणूक लढवणार असल्याची माहिती मगेनावर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत लक्ष्मी स्वार संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. मध्ये माझे उमेदवारी 99% फायनल झालेलेच आहे. आता मी काँग्रेसमध्ये पहिला मूळ मी जनता दल मधीच ऍक्सिडेंटमुळे मी गेलो काँग्रेसमध्ये. परत माझ्या परत घरी मी आलो. घरी आल्यावर त्यांनी तुम्ही थांबायला पाहिजे म्हणून ते इथं त्यांनी स्वतःच येऊन भेटून गेले. दोघं तिघं येऊन गेले. त्याच्यानंतर मी गेलो. नाहीतर मी जेडीएसमध्ये जावं राहावं असं काय माझ्या इच्छाच नव्हतं. काय म्हणजे सोडल्यानंतर कोण देतात, लवकर देत नाही ते. मग त्याप्रमाणे त्यांचे हे 15 वर्ष येऊ जावला ईगा अजेंडा ಅಜೆಂಡಾ ನನಗೆ ಅವರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಮಾನ್ಯ ಆಗಿ ಅವ್ರ ಹಳೆ ಮನೆಯೂ ಐತಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ಒಳ್ಳೇದೈತಿ. ಅವರ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹೆಗಡೆ ಅನ್ನಿದ್ರು ಅವಾಗಿಂದ ಹಿಡಿದು ಅವರ ದೇವೇಗೌಡ ಮತ್ತು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಇವರು ರೈತರ ಸಲುವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ. ಈಗ ರೈತರಿಗೆ ಲಾಭ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದು ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಲೆಯಾಗೈತಿ. ರೈತ ಅವರು ಆರಿಸಿ ಬಂದು 24 ತಾಸಿನಾಗ ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಲ ಸೂಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. 24 ತಾಸು ಕರೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಉಳಿದು ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಇದರ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಅನೇಕ ಇದಾವೆ. ಆದರೆ ರೈತರಿಗೆ ಬೇಕಾದ್ದು ಮೇನ್ ಎರಡು ವಿಷಯ. ಅವ್ರ ಬೆಳಿಕ ನೀರು ಉಣಿಸ್ಕೊ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಲೈಟ್ ಬೇಕು ಮತ್ತು ಕರ್ಜು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಉತಾರಿ ಫುಲ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕರ್ಜು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು. ಇವೆರಡು ಮೇನ್ ಇದರಿಂದ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ಗರೀಬರಿಗೆ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಮತ್ತು ಹಿಂದುಳಿದವ್ರಿಗೆ ಅನೇಕ ಸ್ಕೀಮ್ಗಳಿದವ್ರು. ಮೀನುಗಾರ ಹಿಡಿದ ಇನ್ನು ಇವ್ರ ನೇಕಾರ ತಕ ಅನೇಕ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಕೀಮ್ ಇದಾವೆ. ಆ ಸ್ಕೀಮ್ದಾಗ ಯಾರ್ಯಾರು ಸಾಲದವು ಅವತ್ತಿಗೂ ಅವ್ರು ಸೂಟ್ ಕೊಡೋದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ.